नमस्कार मित्रों, कसं काय? आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल असा केला आपण, एकदम खतरनाक अशा. आज आपण स्टेटस बॅन एडिटिंग आज आपण करतोय पिक्सार ऍप मध्ये. तर खतरनाक अशी व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर तुम्ही थंबनेल बघितलं असेल भावना, तशाच प्रकारे सेम टू सेम डिझाईन आज आपण तुम्हाला मोबाईल मध्ये करून दाखवणार आहे. आणि एकदम खतरनाक अशी डिझाईन झाली, व्हिडिओ पण एकदम जोरात अशी झाली. म्हणून तुम्ही थंबनेल बघितलं असेल, बॅनर पण तुम्हाला कसा वाटते ते नक्की मला कमेंट मध्ये कळवा. आणि बॅनर पण एकदम खतरनाक असं झाले. एच डी प्लस मध्ये बॅनर कशा प्रकारे पिक्सार मध्ये करायचा यावर एकदम कडक अशी चांगली आजची व्हिडिओ घेऊन आलोय. आणि याच्यामध्ये कशा प्रकारे आपण एच डी बॅनर ते पण तुम्हाला आज मी सांगणार आहे. कशा प्रकारे आपले एच डी बॅनर होतील नाही का, एकदम कडक असं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केले. मटेरियल आणि पी एल फाईलचं टेन्शन ना भावना, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून दिली आहे. तर तुम्ही मटेरियल डाऊनलोड करून शकता, त्यांना पी एल फाईल तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता. आणि खास भावना, आजची पी एल फाईल तुम्हाला मी स्टेटसमध्ये काय केली, एडिट तुम्हाला पी एल फाईल दिली. तुम्ही खालचं नेम जे आहे तुमचं नाव, तुमचं नाव तुम्ही एडिट करू शकता आपल्याच फॉन्टमध्ये, जेणेकरून तुम्हाला दुसरी पी एन जी टाकायची गरज पडणार नाही. फक्त तुमचं तिला नाव तुम्हाला एडिट करायचं आहे काय विषय नाही. एडिट बेल तुम्हाला पी एल फाईल तुम्हाला एकदम कडक अशी दिली, त्यामुळे मटेरियल पण एकदम जोरात असं दिलेलं आहे. मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण एकदम कडक असं दोन पार्ट मध्ये पासवर्ड टाकलाय. तर त्यामुळे नक्की व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आणि शॉर्ट पण बघायचं, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड लवकर लवकर मिळेल. पासवर्ड मिळाला की तुम्ही मटेरियल पण जे आहे ते लवकर एक्स्ट्रॅक्ट करू शकता. आपण दोन तीन व्हिडिओ पासून जे आहे आपण दोन पार्ट मध्ये, स्टार्टिंगला एक पार्ट आणि लास्टला एक पार्ट, अशा प्रकारे दोन पार्ट मध्ये पासवर्ड देतोय. त्यामुळे नक्की व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघा, जेणेकरून पासवर्ड तुम्हाला लवकर मिळून जाईल, व्हिडिओ पण चांगल्या प्रकारे समजेल आणि तुम्ही मटेरियल पण चांगल्या प्रकारे डाऊनलोड करून घेऊ शकता. तर हा झाला मटेरियलचा विषय. तर भाऊंना आपलं तुम्ही इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो केलं नसेल तर जाऊन लगेच फॉलो करा. ज्या स्टोरी असतात ते मी आपल्या इंस्टाग्रामला लावत असतो, म्हणजे व्हिडिओ कधी येणार आहे, काय येणार आहे, कधी व्हिडिओ येणार नाही, अशा प्रकारे सर्व नोटिफिकेशन आपण मी इंस्टाग्रामला देत असतो. खाली इंस्टाग्रामची लिंक टाकून दिली भाऊनो, जाऊन लगेच इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि तुम्हाला जर कुठली अडचण असेल, एडिटिंगमध्ये काही डाऊट असतील, तर नवीन जास्त मला इंस्टाग्रामला मेसेज करा भाऊनो. जेणेकरून तुम्ही माझ्या तुम्ही अटॅचमध्ये राहणार, म्हणजे जॉईनमध्ये राहणार माझ्या, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला काही असेल तर तुम्ही नक्की इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता. त्यासाठी भाऊन तुम्ही लगेच जाऊन इंस्टाग्राम आय डी आपल्याला लगेच फॉलो करून टाका. त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण, कारण चॅनलला खरं तुम्ही नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ कंटिन्यू आपल्या चॅनलला आपण आणत असतो, म्हणून चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर बेलवर क्लिक करून ऑल करून टाका, जेणेकरून या पुढचे ज्या पण व्हिडिओ असतील त्या तुम्हाला लवकर लवकर बघताल भाऊन. तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल, तुम्हाला समजेल की आपले व्हिडिओ कधी येते नाही का. आणि व्हिडिओ नक्की लाईक करून टाका भाऊन, एकदम कडक असे व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आले. त्यामुळे व्हिडिओ लाईक तर बनतो. आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटते भाऊन ते नक्की कमेंट करा. तुम्हाला एडिटिंगमध्ये काही डाऊट असतील, तुम्हाला काही अडचणीचं असेल नक्की मला कमेंट करून कळवा भाऊन. तो टॉपिकवर नक्की व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. तर चला भाऊन, आजचे एकदम कडक आणि खतरनाक असे व्हिडिओला सुरू करूया. तर बघू शकता आपण पिक्सार ओपन केलं, ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्व बघायला मिळतो. तर पहिले क्रिएट केल्यानंतर भावनावर तुम्हाला बॅकग्राऊंड ऑप्शन दिसतं, बॅकग्राऊंड ऑप्शनवर क्लिक करायचं. पहिले सर्वात आधी व्हाईट बॅकग्राऊंड तुम्हाला घ्यायचं, आणि व्हाईट बॅकग्राऊंड घेतल्यानंतर, कारण तो जे आहे 12 पिक्सलमध्ये असणार व्हाईट बॅकग्राऊंड आणि त्याची साईज पण मोठी असणार नाही. व्हाईट बॅकग्राऊंड तुम्ही पूर्ण बॅनरची जे असेल प्रोसेस जर केली तर त्यानंतर तुमचा बॅनर 100% एच डी होतो ना. पहिले त्याच्यावर स्टार्टिंगला नंतर घेऊन खूप उपयोग नाही, स्टार्टिंगला पहिले तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचं. तर व्हाईट बॅकग्राऊंड घेतलं त्याला आपल्याला ॲड फोटो करायचा, तर ॲड फोटो केल्यानंतर मग व्हाईट बॅकग्राऊंड आपला बॅकग्राऊंड ॲड करायचं, जे आपण बॅकग्राऊंड रेडी केलं असेल नाही का. डायरेक्टली आता मी तुम्हाला बॅकग्राऊंड रेडी करून दाखवतो, घेऊन दाखवतो नाही का. तर बघा आपण व्हाईट बॅकग्राऊंड ॲड केलं, त्यात आता आपण जे म्हटलं आहे पहिले आपण बॅकग्राऊंड ॲड करून घेऊया डायरेक्टली, बघू शकता. तर हे बघा अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलं, तर एकदम खतरनाक असं बॅकग्राऊंड आपण ॲड करतोय. आणि बॅकग्राऊंडमध्ये जे आहे आपण जो स्टेटस आपण ॲड करणार आहे आज, स्टेटस डिझाईनचा मेन स्टेटस जो आहे तो स्टेटस आपण बॅकग्राऊंडमध्ये टाकून त्याला एकदम छोटं ॲप्लाय, छोटं मोठं ॲप्लाय करून त्याला ओवरले अशा प्रकारे आपण फेड दिला. त्यानंतर थोडेफार एक इमेजेस आपण टाकले नाही का, तर बघू शकतो तुम्हाला बघायला मिळते ना बॅकग्राऊंड काय आपण जे आहे ते क्रिया केल्यात. एकदम कडक असं बॅकग्राऊंड रेडी केले भाऊन, खतरनाक असं कलरफुलमध्ये बॅकग्राऊंड रेडी केले. बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर त्या आपण ॲड फोटो क्लिक करा. ॲड फोटो डायरेक्टली आपण सनी भैया जाधव यांचं आपण पहिली इमेज घेऊया, बघू शकतो तुम्ही. तर बघा आणि फोटो पण बघा भाऊन, तुम्हाला एकदम एच डी असं इमेज एकदम खतरनाक असं इफेक्ट मारून दिलेला आहे. आणि पण पेज तुम्हाला एच डी अशी तुम्हाला टाकली, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून दिली मटेरियलमध्ये. तर बघा अशा प्रकारे सनी भाई यांचा आपण इमेज घेऊया, बघू शकतो तुम्ही. अशा प्रकारे इमेज टाकला, पहिले तुम्हाला इमेज झूम करून दाखवतो कशा प्रकारे एच डी इमेज आपण ॲड केल्या डिझाईनला. तर बघा एकदम कडक असं इमेज आपण ॲडजस्टमेंट केलं. तर इमेज केल्यानंतर डबल आपण ॲड फोटो क्लिक करूया. तर केल्यानंतर तुम्हाला मी एकदम कडक शुभेच्छूची पट्टी एक प्रोव्हाइड केली आहे, जेणेकरून तुमचंही तुम्हाला नाव आणि तुमचा फोटो टाकतो शुभेच्छूकमध्ये. आणि शुभेच्छूच्या पट्ट्यामध्ये दोन तुम्हाला दोन टाईपमध्ये पट्ट्या दिल्या, तुम्हाला घेऊन दाखवतोय. तर बघू शकते हे तुम्हाला पट्टी प्रोव्हाइड केली, ही मोठी पट्टी एकदम, हे बघा अशा प्रकारे तुम्हाला ही एक पट्टी ॲडजस्टमेंट करून दिली. एक नंबर पट्टी वाटते, बघू शकता म्हणून खतरनाक पट्टी, म्हणजे दिसायला पण एकदम कडक नाही का. बॅनरला चांगली सूट होती आणि कलर पण डार्केस्टमध्ये, त्यामुळे चांगला वाटतो. तर पट्टी ॲडजस्टमेंट केली, त्यानंतर आपण ॲड फोटो क्लिक करू. एक छोटीशी पट्टी मी खाली ॲडजस्टमेंट केली, जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव जर छोटं असेल, छोटं नाव आणि मोठी पट्टी असू चांगलं वाटत नाही का, त्यासाठी आपल्याला छोटी पट्टी करायला लागेल. तर ती कशी करायची, त्याच्यासाठी तुम्हाला एक पट्टी मी दुसरी प्रकारे एक शेअर केली आहे, बघू शकता. तुम्हाला दिली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून दिली त्या पट्टीची, पण बघू शकता अशा प्रकारे ही पट्टी तुम्हाला छोटी दिली, ती आपण ॲडजस्टमेंट करणार. आता बघू शकतो तुम्ही, आता एवढी मोठी पट्टी होती तर सेंटरला थोडी जागा उरते, तिथे आपलं नाव आपण टाकू शकतो, जेणेकरून मोठी पट्टी आहे त्यामुळे ती छोटी, म्हणजे नाव एकदम बेस्ट वाटलं आहे. कारण की जास्त मोठी पट्टी छो एवढं नाव टाकलं तर बॅनर एवढं लुक वाटत नाही, बॅनर चांगला वाटणार नाही.
अशा प्रकारे एक पट्टी आपण ऍडजस्टमेंट केली. आता मध्ये आपलं नाव किंवा तुम्हाला तुमचं नाव टाकायचं, आता आपण सनी भाईजांचं नाव टाकूया, तर कशा प्रकारे मी ऍडजस्ट करतो ते बघा म्हणून तुम्ही पण तशा प्रकारे ऍडजस्टमेंट करू शकता. बघा डायरेक्टली आपण टेक्स्ट घेऊ कशा प्रकारे आपण टेक्स्टमध्ये तयार केलं. तर हे बघा अशा प्रकारे आपण टेक्स्ट जायचं घेतलेलं आहे. तर बघा इथं कशा प्रकारे आपण टेक्स्ट टाकलं, हे टेक्स्ट तुम्हाला मी पीएल फाईल जी दिली आपल्या पिक्सल लायब्ररीची पीएल फाईल, तर पीएल फाईलमध्ये हे टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकता. हे नाव तुम्ही खोडून तुमचं पण नाव टाकू शकता, खालचं नाव खोडून पण तुमचं नाव टाकू शकता, आणि ही फॉन्ट पण तुम्हाला मी दिली आहे तिथं डायरेक्ट तुम्हाला एडिट करू शकतो मी सर्व गोष्टी. त्यामुळे पीएल फाईल तुम्हाला एकदम कडक अशी दिली आहे. आणि तुम्हाला जर मटेरियल पण लागत असेल ते मटेरियल पण तुम्हाला देऊन टाकले मी, दोन पीएल फाईल दिली आणि मटेरियल दोन्ही पॉईंटमध्ये तुम्हाला मटेरियल दिले, जेणेकरून पिक्सलला पण तुम्ही यूज करू शकता आणि पिक्सल लॅबमध्ये पण तुम्ही यूज करू शकता. दोन्ही पण तुमचे ज्या चॅन आहे तुम्ही एकदम कडक सॉल्व झाले दोन्ही पण विषय, दोन्ही पण याच्यात तुम्ही बॅनर करू शकता, काय अडचण नाही. तर बघा अशा प्रकारे ऍडजस्ट केलं, त्यानंतर डायरेक्ट ऍड फोटो क्लिक करूया. त्यानंतर आपण रुबाबचा जे आहे रुबाब मेन्सवेअरचा एकदम कडक असा लोगो आपण घेतलेला आहे, लोगो आपण साईडला ऍडजस्टमेंट करणार आहे, लोगो पण तुम्हाला दिलेला आहे मी. आणि त्या लोगो आपण सर्कलमध्ये ऍडजस्ट केलं बघू शकतो, साईडला आपण लोगो लावणार बघा अशा प्रकारे. हे बघा लोगो आपण सर्कलमध्ये घातलात, बघा किती कडक असे ऍडजस्टमेंट वाटते, जेणेकरून जे आहे ते साईडला आपण थोडी मोकळी जागा, त्यामुळे आपण लोगो टाकला. तुम्ही नाही टाकलं तरी चालते भाऊ, तुमचं तुम्ही नुसतं नाव जरी टाकलं तरी चालते, काय विषय नाही. तर बघा लोगो ऍडजस्ट केला, त्यानंतर डायरेक्टली आपण ऍड फोटो क्लिक करूया. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही का, आता आपण एक लाईट पिनची तुम्हाला मी दिली, लाईट पिनची तर भरपूर कमी अशा बॅनरमध्ये लाईट पेनची तुम्हाला दिलीत भावांना, पण लाईट पेन एकदम महत्त्वाची आहे. लाईट पेनची आणि बॅनरला जो लिव्ह करतो तो कोणतीच गोष्ट येत नाही, त्यामुळे लाईट पेनची जास्त यूज करत जावा. लाईट पेनची घेतल्यानंतर डायरेक्टली आपण खाली आणतात, खाली आल्यानंतर ब्लेंड ऑप्शनवर क्लिक करणार, त्याला स्क्रीन मारणार. स्क्रीन केल्यानंतर बघा इथं आपण लाईट पेनची ॲडजस्टमेंट करणार बघू शकतो तुम्ही. हे बघा इथं लाईट पेनची नॉर्मल छोटी करणार बघू शकतो, चांगल्या प्रकारे ॲडजस्टमेंट करा बघा लाईट पेनची. इथे ॲडजस्ट केली त्यानंतर ॲडजस्टमेंट केल्यानंतर काय करायचं, डायरेक्टली खाली यायचं, खाली आणि तिथं ओपेसिटी म्हणायचं, ओपेसिटी ओपेसिटी जी आहे नॉर्मली डायरेक्टली कमी करून टाका, जास्त नाही ठेवायची. हे बघा अशा प्रकारे, तर बघा एकदम कडक अशा आपण लाईट पेनची पण ॲडजस्ट झाली. लाईट पेनची एकदम कडक अशा वाटते नाही का, जास्त पण लाईट वाटत नाही, ओपेसिटी नॉर्मल कमी केली, चांगला प्रोफेशनल वाटतं नाही का. लाईट पेनची ॲडजस्ट केली डबल आपण ॲड फोटो क्लिक करा. तर केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण मेन स्टेटस, जो स्टेटस आपण रेडी केलात नाही का, एकदम खतरनाक असा स्टेटस आपण चांगल्या फॉन्टमध्ये रेडी केला, तो स्टेटस मी डायरेक्टली ॲड करतो आहे. तर बघा अशा प्रकारे, हे बघा एकदम खतरनाक असा स्टेटस आपण ॲड केला, आणि स्टेटस बघू शकता म्हणून किती खतरनाक असं बनवलं. स्टेटसमध्ये आपण तीन फॉन्टचा उपयोग केला, तीन फॉन्ट उपयोग करून एकदम खतरनाक असा स्टेटस आपण रेडी केला. आणि टेक्स्ट पण बघा एकदम पद्धतशीर ॲडजस्टमेंट करून भरपूर सारे त्याच्यामध्ये पेन जे आपण अप्लाय केलं, अशा प्रकारे हा स्टेटसची पेन जी पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकली आहे, त्यावर नक्की तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा एकदम कडक स्टेटस झाला, स्टेटस ॲडजस्टमेंट केला, त्यानंतर मला ॲड फोटो क्लिक करा. तर ह्या साईडला आपण जे आहे टेक्स्ट टाकणार आहे छोटंसं बघू शकतो, मला ॲड करून दाखवते, कारण की आपण राईट साईडला टेक्स्ट टाकलं, लेफ्ट साईडला जी मोकळी जागा वाटते तिथे आपण काहीतरी ॲड करणार आहे, जेणेकरून ती जास्त मोकळी जागा वाटायला नको ना का. तर बघा इथे हे जे आपण असं टाकलं शॉर्टकटमध्ये बघू शकतो, शॉर्टकट नेम तुम्ही पण तुमचं टाकू शकता. तर बघा टेक्स्ट टाकल्यानंतर इथं डायरेक्ट तुम्हाला ब्लेंड ऑप्शनच जायचं आहे, आणि याला ओवरले म्हणायचं, ओवरले. ओवरले केल्यानंतर जर तुम्हाला वाटते की लई ऑपॉसिटीज कमी वाटते, तुम्ही त्याला असं पण नॉर्मल पण ठेवू शकता. बघा अशा प्रकारे मी नॉर्मल जसं ठेवलं नॉर्मल पण ठेवू शकता, ओवरले चांगलं वाटतं, लई पण दिसायला नको ना, पद्धतशीर असं नॉर्मल दिसलं चांगलं वाटते. अशा प्रकारे नावाला आपण ओवरले केलं तर बघू शकता म्हणजे सर्वांची गोष्टी एकदम कडक अशा ॲडजस्टमेंट झाल्या, एकदम कडक असं बॅनर वाटतोय. तर बघा म्हणून तुम्हाला बॅनर कसं वाटतं, इथपर्यंत खरंच व्हिडिओ तुम्हाला कसं वाटली त्यांना मला कमेंट करत कळवा म्हणून. आणि अजूनही तुम्ही खरंच व्हिडिओ लाईक केले नसेल, व्हिडिओला नक्की लाईक करून टाका, आणि नक्की तुम्हाला बॅनर कसं वाटतं नक्की चॅनलला जे आहे ते कमेंट करा, व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते. चॅनलला खरंच नवीन असं चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. तर बघा इथपर्यंत बॅनर झाला म्हणून, बॅनर झाल्यानंतर सिम्पली आपण बरोबर ऑप्शनवर टिक करणार बघू शकता. तर बरोबर ऑप्शनवर टिक केल्यानंतर बॅनर आपला जो आहे तो पिक्सलमध्ये सेव्ह होतो, त्याला एकदम एच डी एस आपल्या गॅलरीमध्ये कशा प्रकारे सेव्ह करायचं तुम्हाला पुढे सांगतो बघू शकता. आता बॅनर एकदम कडक असा आपला सेव्ह झाला बघू शकतो, तुम्हाला झूम करून दाखवतो बॅनर किती एच डी असा पूर्ण मटेरियल वाटतं नाही का, खतरनाक असा मटेरियल बघू शकता. एकदम एच डी असा बॅनर झालता भाऊ आपला खतरनाक असा नाही का. तर बघा ॲडजस्टमेंट केल्यानंतर डबल आपण खाली यायचं, खाली आल्यानंतर ड्रॉ ऑप्शनवर क्लिक करायचं, डबल ड्रॉ क्लिक करायचं. डबल ड्रॉ ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पिक्सल दुसऱ्या मेनूमध्ये जाणार, इथं आल्यानंतर काय करायचं डायरेक्टली बघू शकतो, इथं तीन लेअरवर क्लिक करायचं, आपल्या बॅनरवर क्लिक करायचं, त्यानंतर इरेज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बॅनर कुठंतरी झूम करायचं जिथं तुम्ही का वर्क केलं नाही का. आणि अशा प्रकारे तिथं तुम्ही इरेज करून द्यायचं एकदम नॉर्मली, इरेज केल्यानंतर झूम आउट केल्यानंतर ते इरेज तुम्हाला दिसणार पण नाही, त्यामुळे इरेज केल्यानंतर लगेच झूम आउट करत जावं. केल्यानंतर तीन ऑटो क्लिक करायचं, आता सेव्ह इमेज म्हणायचं. बघा इथं सेव्ह केल्यानंतर नॉर्मली थोडं लोडिंग होईल सेव्ह होण्यासाठी आपला बॅनर. तर बघू शकता लोडिंग झाल्यानंतर वर एक नोटिफिकेशन बघायला मिळेल सेव्ह झाल्यानंतर. तर बघा आता अशा प्रकारे सेव्ह होते बॅनर. तर बघा शेवटीवर फोटो केला, अशा प्रकारे तुम्हाला ग्रीन कलरची जी आहे ती पट्टी बघायला मिळते, याचा आता बॅनर आपल्या जे आहे एकदम कडक आणि एकदम एच डी अशा आपल्या गॅलरीमध्ये जे आहे ते सेव्ह झाला आहे. तर बघू शकता म्हणून तुम्हाला एकदम कडक असं पिक्सलमध्ये कशा प्रकारे बॅनर सेव्ह करते, एच डी एकदम कडक तुम्हाला प्रोसेस सांगितली, त्यानंतर बॅनर एकदम कडक तुम्हाला करून दाखवा पिक्सल टॅबमध्ये कशा प्रकारे स्टेटस एडिटिंग करतात,
एकदम कडक अशी व्हिडिओ झाली भावना, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की मला कमेंट मध्ये कळवा. आणि चॅनल वर तुम्ही नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर कंटिन्यू आणत असतो. आणि तुम्हाला नक्की चॅनल सबस्क्राइब करा सर्वांनी लागा. आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल करून टाका, म्हणजे सबस्क्राइबचे बटन जे घंटीचं बटन दिसते त्यावर क्लिक करून ऑल करून टाका. यापुढे जे आपण व्हिडिओ असतील त्या तुम्हाला लवकर टाइमावर बघता येईल भावना. आणि व्हिडिओला एक लाईक करा. म्हणून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो एकदम खतरनाक वाटतो तुमच्यासाठी आज घेऊन आलो, तर व्हिडिओ लाईक करा बंधू. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून कमेंट केले असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमध्ये कोणता पार्ट तुम्हाला आवडला भावनो, आणि तुम्हाला एडिटिंगमध्ये काय डाऊट असतील काय नाही तुम्ही लाईक कमेंट करू शकता. कटोप्रकार नक्की व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. चला भावनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.